नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बेत मेजवाणीचामध्ये। तर आज आपण गहू ओलवले करून त्यापासून शेवया बनवण्यासाठी पीठ कसं तयार करायचं ते बघणार आहोत। त्याचबरोबर हे पीठ मळकट असं होऊ नये यासाठी खूप साऱ्या टिप्स देखील देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी मी इथे 2 शेर गहू घेतलेले आहे। 2 शेर म्हणजेच 2 किलो गहू आहेत। आता आपण हे गहू पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। इथे हे गहू स्वच्छ असे धुतले गेलेले आहेत। आता यामध्ये दाखवल्याप्रमाणे गव्हाच्या वर 1 बोट पाणी एवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि जवळपास 10 मिनिटांसाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे। आता इथे हे 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण हे गहू काढून या चाळणीमध्ये टाकून घेऊया। मी या चाळणीखाली एक रिकामं भांडं ठेवलेलं आहे आणि यावर हे गहू काढूया, ज्यामुळे यातील एक्स्ट्रा पाणी या भांड्यामध्ये पडेल। आता याला जवळपास अर्धा ते पाऊण तास असंच ठेवायचं आहे, जोपर्यंत हे गहू थोडेसे असे सुकत नाहीत तोपर्यंत हे गहू आपल्याला असेच ठेवायचे आहेत। आता इथे जवळपास 35 मिनिटे झालेली आहेत आणि हे गहू थोडेसे असे सुकलेले आहेत। आता आपण हे गहू एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता हे गहू पूर्णपणे सुकलेले नाही आहेत, थोडे ओलसर असे आहेत। असेच आपल्याला घ्यायचे आहे, एकदम सुकवायचे नाहीत, नाहीतर याला मीठ व्यवस्थित लागणार नाही। ही एक महत्त्वाची टीप आहे। आता यामध्ये जवळपास 1 मोठा चमचा असं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांनी चोळून चोळून या गव्हाला हे मीठ पूर्णपणे लावून घ्यायचं आहे। जर इथे गव्हाला जर व्यवस्थित असं मीठ चोळून चोळून लावल्या गेलं तरच याचे फोलकटं व्यवस्थित निघतात आणि पीठसुद्धा पांढरा होण्यास मदत होते। ही एक महत्त्वाची टीप आहे। आता याला जवळपास 10 मिनिटांसाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे, यामुळे मीठ छान असं याला लागेल। आता इथे हे 10 मिनिटे झालेली आहेत। आता एक भांडं घेतलेलं आहे, त्यावर एक सुती कापड ठेवायचं आहे आणि त्यामध्ये हे गहू टाकून घ्यायचे आहेत। आता हे कापड पोटलीप्रमाणे बांधून घ्यायचं आहे आणि एखाद्या भांड्यात न ठेवता हे असंच एका ठिकाणी 4 तासासाठी काढून ठेवून द्यायचं आहे। आता इथे 4 तास झालेले आहेत। आता आपण ही पोटली सोडून घेऊया आणि हे गहू छान असे पसरवून घेऊया। हे गहू फॅनखालीच आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत। ते हे गहू पसरवल्या गेलेले आहेत। आता जवळपास 5 ते 6 तासासाठी किंवा 6 ते 7 तासासाठी आपल्याला हे गहू छान असे कडक वाळवून घ्यायचे आहेत आणि मधामधात यावर हात फिरवायचा आहे, जेणेकरून हे गहू एकसारखे वाळवल्या जातील। ही एक महत्त्वाची टीप आहे। आता इथे जवळपास 6 तास झालेले आहेत आणि हे फॅनखाली छान असे वाळलेले आहेत। आता गहू झाला हे कसं समजायचं, तर त्यातील एक गहू थोडासा असा दाताने तोडून बघायचा, तो जर कटकन तोडला गेला तर समजायचं की हा गहू तयार झालेला आहे। तर हे गहू छान असे वाळलेले आहेत। आता हे गहू आपल्याला दळायला द्यायचे आहेत। हे गहू दळून आणत असताना हे थोडे जाडसर असे दळून आणायचे आहेत। आता इथे मी हे गहू दळून आणलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान असं याचं पीठ तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे एकदा कणिक गाळायच्या चाळणीने चाळून घ्यायचे आहे। हे पीठ इथे गाळून झालेलं आहे। आता या चाळणीवर जाडसर असा भुगार आलेला आहे, हा आपण वापरणार नाही आहोत। आता परत आपल्याला
हे पीठ रवा गाळायच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता यामध्ये जाडसर असा भुगा वर राहिलेला आहे. आता याच पद्धतीने मी हे पूर्ण पीठ गाळून घेणार आहे. इथे पीठ पूर्ण गाळून झालेलं आहे. आता मी परत एकदा याच चाळणीने हे पीठ गाळून घेणार आहे. आता 3 ते 4 वेळा हे पीठ छान असं गाळून घेतल्यामुळे या गव्हातील फुलकटं बाहेर निघून जातात आणि या पिठापासून बनवलेल्या ज्या शेवया आहेत त्या मळकट अशा होत नाहीत, पांढऱ्याशुभ्र होण्यास मदत होते. ही एक महत्त्वाची स्टेप आहे, त्यामुळे हे पीठ 3 ते 4 वेळाच आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मी 3 ते 4 वेळा गाळून घेतलेलं आहे. हा जाडसर असा भुगा राहिलेला आहे, हा आपण वापरणार नाही आहोत. आता यामध्ये 1/2 किलो रवा आपल्याला घालायचा आहे. हा रवासुद्धा मी गाळून घेतलेला आहे. रवा टाकल्यामुळे ह्या शेवळ्या खुसखुशीत अशा होतात आणि पांढऱ्याशुभ्र देखील होतात. आता यामध्ये जवळपास 1 मोठा चमचा असा दाखवल्याप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. एकदा का हे पीठ दळून आणल्यानंतर गाळल्यावर लगेचच याच्या शेवळ्या करायला द्यायच्या. जास्त उशिरा हे पीठ शेवळ्यांसाठी दिलं तर शेवळ्या ह्या मळकट येतात, त्यामुळे ही प्रोसेस शक्यतोवर पीठ दळून आल्याबरोबर लगेचच पीठ थंड झाल्यावर शेवळ्यांसाठी द्यायचं. इथे हे मिश्रण एकजीव करून झालेलं आहे. आता मी हे पीठ शेवळ्या बनवण्यासाठी देणार आहे. इथे या पीठापासून मी शेवळ्या बनवून आणलेल्या आहे आणि या ओलसर अशा आहेत, त्यामुळे मी ह्या फॅनखालीच वाळू घालणार आहे आणि त्यानंतर या शेवळ्यांना 2 दिवस ऊन देणार आहे. इथे या शेवळ्यांना 2 दिवस ऊन देखील देऊन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशा शेवळ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.